नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे के आक्रामक रुख के बाद कृषि मंत्री ने आज कॉन्फ्रेंस हॉल में यह ऐलान किया कि प्रदेश में फर्जी खाद बनाने वाली कंपनी के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। वर्ल्ड फर्टिलाइजर मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ने नांदेड़ में महा उद्योग ब्रांड कंपनी श्री महाराष्ट्र फर्टिलाइजर्स एंड केमिकल के खिलाफ कृषि आयुक्त से कार्रवाई की मांग की थी, जो फर्जी खाद का निर्माण कर रही थी। लेकिन दानवे ने सभागार में कहा कि उन्हें सूचना मिली है कि कृषि मंत्री के निजी सहायक ने बिना कार्रवाई किए निर्माता पर दबाव बनाया है। इस पर कृषि मंत्री ने संबंधित अधिकारी का नाम व साक्ष्य मिलने पर कार्रवाई करने की तत्परता जताई। नकली खाद की कीमत 12,000 प्रति टन है, जबकि सरकारी खाद की कीमत 22,500 रुपए है। फर्क क्यों? दानवे ने सवाल उठाया कि खाद की दर बढ़ाकर 12,000 करने में सरकार की क्या भूमिका होगी। साथ ही कृषि मंत्री ने जवाब दिया कि नांदेड़ के फर्जी खाद बनाने वाली कंपनी को नोटिस दिया गया है और जांच चल रही है। सभापति महोदय, या विषयात माझा प्रश्न है माननीय कृषि मंत्र्यांना की या बोगस खत विक्रीतून सभा कृषि मंत्री महोदय बोगस खत विक्रीतून अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावा लागल्या। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मिश्र खत उत्पादक संघटनेने नांदेड येथील श्री महाराष्ट्र फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, कृषी मंत्री साहेब, नांदेड येथील श्री महाराष्ट्र फर्टिलायझर्स अँड केमिकल नावाच्या महाउद्योग या ब्रँडनी बोगस खतं बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी कृषी आयुक्ताकडे केली होती, त्यावर आयुक्तांनी काय कारवाई केली हा माझा एक प्रश्न आहे। या संदर्भात माझ्याकडे जी तक्रार आलेली आहे, कृषी मंत्री ते रिजेक्ट करतील ऍक्सेप्ट करतील मला माहिती आहे, परंतु कृषी मंत्र्यांच्या पीएनी या उत्पादकावर कारवाई करू नये असं दबाव टाकला असं काही जणांचं म्हणणं आहे, खरं आहे का खोटं आहे? सदर उत्पादकावर अजून कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच या उत्पादकाने स्वतःच्या नावाने आतापर्यंत लिंकिंग करून उत्पादन केलेले व को मार्केटिंगच्या नावाने किती माल पुरवठा केला याची सुद्धा चौकशी करण्यात यावी। दुसरं, हीच कंपनी सरकारतर्फे जे कृषी उद्योग महामंडळ आहे याची खताची किंमत आहे 22,500 रुपये प्रति टन सरकारची, आणि या कंपनीची आहे 12,000। मग ही कंपनी बाजारात विकते आणि सरकारची कंपनी 22,500 विकते, तर माझा हा प्रश्न आहे, एक तर सरकार महाग विकते का हा माझा प्रश्न आहे, किंवा ही कंपनी स्वस्त विकते का हा माझा प्रश्न आहे। आणि याच कंपनीनं अशा पद्धतीनं बोगस खत ही कंपनी शेतकऱ्यांना हे खत घेतलं तर फॉरेनला फिरवायला नेईल, चायनाला नेईल अशा प्रकारच्या ऑफर देत असतात। माझ्याकडे तर डिटेल्स याचे, परंतु माझं या कंपनीविषयी कृषी मंत्री किंवा सरकार कारवाई कधी करणार हा माझा प्रश्न आहे। आणि हे दोन भाव जे खताचे भाव आहेत, सरकारची कंपनी 22,000 देते, ही कंपनी 11,000 देते, तर हिचं 22,000 झालं पाहिजे, नाही तर सरकारच्या कंपनीचं 11,000 झालं पाहिजे, याच्याविषयी सरकार काय करणार? कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अक्षय अंसारी, BCN न्यूज नागपूर।